आर्किटेक्ट प्रणव भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश, उच्च शिक्षित युवकांच्या ज्ञानाचा उपयोग समाज उन्नतीसाठी व्हावा, संभाजी कदम। नगर शिवसेनेने सर्वसामान्यांच्या प्रश्नांबरोबरच युवकांच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या दूरदृष्टीने विविध योजना सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येऊन त्याचा लाभ समंतांना मिळून देत आहेत। युवकांसाठी शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसायासाठी विविध लाभदायी योजना राबविण्यात येत आहेत। युवा सेनेचे प्रमुख नामदार आदित्य ठाकरे यांच्या माध्यमाखाली उच्च शिक्षित युवकांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाज उन्नतीसाठी करण्यात येत आहे। युवकांना दिशा देण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून होत असल्याने शिवसेनेत अनेक उच्च शिक्षित युवक दाखल होत आहेत। त्यांचा योग्य तो सन्मान शिवसेना करेल असे प्रतिपादन शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी केले। आर्किटेक्ट प्रणव भोसले यांनी शिवसेनेत प्रवेश केला असता त्यांचे स्वागत शहर प्रमुख संभाजी कदम यांनी केले। या प्रसंगी माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक दत्ता कावरे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, हर्षवर्धन कोतकर, संतोष गेनप्पा, अरुणा गोयल, अण्णा घोलप आदी उपस्थित होते। या प्रसंगी आर्किटेक्ट प्रणव भोसले म्हणाले, आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा, आपल्या ज्ञानाचा नवयुवकांना उपयोग व्हावा यासाठी सामाजिक कार्यात सक्रिय होतो। मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व युवा सेनेचे नामदार आदित्य ठाकरे यांच्या युवकांकडून असलेल्या अपेक्षा व त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रम युवकांना प्रेरणादायी आहेत। यात सहभागी होऊन शिवसेनेच्या माध्यमातून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे उच्च शिक्षित तरुणांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। या प्रसंगी संजय शेंडगे, दत्ता कावरे, हर्षवर्धन कोतकर आदींनी मनोगत व्यक्त केले। संतोष गेनप्पा यांनी आभार मानले। यावेळी अमोल वंजारे, श्रेयस कराळे, प्रतीक धामणे, हर्षल शिंदे, दिनेश चिट्टे, जगदीश चिट्टे, प्रथमेश मोहोळे, यश कटारिया, विश्वेश पाटील, आदित्य गोरे, आदिनाथ आंबेकर, पलाश भोसले, योगेश त्रिभुवन, मगन ढवळे, रवी भोसले, समाधान कारंजकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी प्रणव अशोक भोसले। मी मागील 3 वर्षांपासून बरेच सामाजिक कार्य करत होतो आणि आता कोणत्या तरी पक्षाला आपण जाऊन मिळावं ही मनातून इच्छा होती। तर पक्ष निवडताना सगळ्यात पहिले मला तो पक्ष पाहिजे होता जो नगरकरांच्या सामान्य नागरिकांसाठी स्वतःचं मत मांडेल आणि फक्त मत मांडून नाही त्यांच्यासाठी दाटपणे त्यांच्यासाठी उभा राहील आणि त्यांच्यावरती रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची त्यांच्या मनात भीती राहणार नाही। तर असा पक्षनगरमध्ये एकमेव मला वाटला जो शिवसेना आहे। लहानपणापासून असलेलं आकर्षण, लहानपणापासून पाहिलेलं शिवसेना नगर शहरात असलेलं काम, हे बघून मला एक वेगळं आकर्षण वाटलं आणि म्हणून मी आज या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करत आहे आणि इथून पुढे भावी वाटचालीला शिवसेनेची खंबीर साथ मला असेल आणि मीही माझं पूर्णपणे शिवसेनेला वेळ देईल ही मी अपेक्षा करतो। धन्यवाद। हिंदू 9 वर्ष, मराठी 9 वर्षाच्या प्रथम तर सगळ्यांना शुभेच्छा। त्याचबरोबर आज या ठिकाणी नगरमध्ये शिवसेनेमध्ये एक चांगला प्रवेश या ठिकाणी आज झालेला आहे। प्रणव भोसले जो स्वतः आर्किटेक्ट उच्च शिक्षित आहे, त्यांनी शिवसेनेमध्ये त्याच्या सहकाऱ्यांसमवेत आज प्रवेश केलेला आहे आणि निश्चित उद्याच्या काळात अत्यंत चांगलं काम शिवसेनेच्या माध्यमातून, नवीन युवकांच्या माध्यमातून हे भरभराटीस येईल। गेल्या आठवड्यात देखील शिवजयंतीच्या दिवशी उपनगरामध्ये त्या ठिकाणी प्रताप गडाख यांनी प्रवेश केला होता, आज या ठिकाणी प्रणव भोसले यांनी प्रवेश केलेला आहे आणि एकंदरीत पाहिलं तर नगर शहरातील युवकांचा ओढा हा शिवसेनेकडे आहे। भैय्यांच्या कारकिर्दीत आपण पाहिलं असेल की शिवसेनेमध्ये सातत्याने वाढ केलेली आहे। ते भैय्यांच्या नेतृत्वामुळं नगर शहराची शिवसेना ही खऱ्या अर्थानं वाढली होती आणि त्याच्यानंतर ही जबाबदारी आता आमच्या सगळ्याच सहकाऱ्यांवर आलेली आहे आणि अत्यंत चांगले युवक हे शिवसेनेमध्ये आकृष्ट होतात आणि उद्याच्या काळात देखील माझं नगरकरांना आणि युवकांना आव्हान आहे की प्रत्येकाच्या सर्वसामान्यांच्या गरजा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा कोणता पक्ष असेल तो शिवसेना आहे आणि म्हणून आज या ठिकाणी अत्यंत चांगले युवक, उच्च शिक्षित युवक हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। मी यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना जी जबाबदारी दिलेली आहे विभाग प्रमुख म्हणून ते अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडतील असंच मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो।